अलार्मी सहयोगिता आणि आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त. पिंपरी चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा वाढदिवस संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात सर्वत्र भाऊंना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांचा गौरव, कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या महिला तसेच पुरुषांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आलाय. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात आमदार लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून जगताप यांना शुभेच्छा दिल्या. साईनगर येथील मुख्य चौकात परिसरातील नागरिकांना एकत्र आणून वाढदिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांनी हजारोंच्या संख्येने जमत कार्यक्रमाला आपली हजेरी लावली. युवा कलामंचा आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने वाढदिवसाच्या कार्यक्रमात बहार आणली. दरम्यान या विशेष कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, नगरसेवक बाळासाहेब होवल, पिंपरी चिंचवड भाजप उपाध्यक्ष सुरेश नायर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभागाचे महिला जनहित प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा येवले प्रमुख उपस्थिती म्हणून होती. नवनाथ राऊत, सुजित राऊत, संचिता राऊत, गौतम अण्णा गायकवाड, गणेश, लक्ष्मीताई वाल्मिकी, निवेदिता शुभांगी, सुतार दत्तात्रय आदी उपस्थित होते. मंगेश खरात, वैरागर, किरण राऊत, मंगेश फोडाला, सुरेश अशोक कांबळे, शाहरुख शेख यांनी आभारपर भाषणाच्या माध्यमातून मागील 4 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच येणाऱ्या वर्षभरात साई नगर परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून अपूर्ण कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. आणि इतर सर्व महामानवांना प्रथम मी अभिवादन करतो. त्याचबरोबर आज आपल्या चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे पक्षनेते सन्माननीय नगरसेवक नामदेवजी ढाके साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र बिभीषणजी चौधरी साहेब, त्याचबरोबर अनिलजी चव्हाण, सचिन राऊत आणि तुम्हाला आतापर्यंत सूत्रसंचालन करत होते कदम साहेब, त्याचबरोबर मला नेहमी सहकार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश भाऊ नायर आणि सर्व कार्यक्रमामध्ये सर्व क्षेत्रामध्ये मला मदतनीस माझा मित्र माझा चिरंजीव भारतीय जनता पार्टीचा प्रभागाध्यक्ष युवा प्रभागाध्यक्ष रोहित ओहळ, त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्व महिला भगिनींची नावं घेणं खूप गरजेचं आहे. हे सर्व शक्य कधी होतं माहितीये का? ज्यावेळेस कुणाचा तरी आशीर्वाद असतो तसं आज चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय माननीय सन्माननीय आदरणीय वंदनीय आणि पूजनीय हे सर्व पद मी त्यांना देतो. आदरणीय आपण म्हणत असतो, माननीय म्हणत असतो, सन्माननीय म्हणत असतो, परंतु भाऊंच्या मध्ये जी ताकद आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांचा एक शब्द म्हणजे लक्ष्मण रेखा असते. ते शब्दाच्या पुढे जात नाही, परंतु शब्द दिला तर शब्दाचं काम 100% करतात. आज आपल्या साईनगर मध्येच नाही तर विकासनगर मध्ये जो विकास चाललाय तो लक्ष्मण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली. आज किवळ्यामध्ये तुम्ही जर गेला तर भाऊ दादा तिथं बऱ्यापैकी चेंजेस झाले. आज इथं साईनगरचे कामं जी आहेत ती सर्व मार्गी लागलेले आहेत, पेपर वर्क झालेले आहे. आज फक्त आपल्याला काय करायचंय, फक्त खायचं बाकी राहिलंय. ते आता आपण एक 8-15 दिवसात आपले इथं मोठ्या प्रमाणातली जी कामं आहेत ती आपण चालू करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याकडे पत्रकारितेचं काम करतात आणि पत्रकाराच्या माध्यमातून आपला प्रचार करत असतात ते आमचे मित्र ऍडम हे नेहमी सतत आम्हाला मदत करत असतात. आणि त्यांनीच आज हा या ठिकाणी आपला मेलडी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपल्याकडे राहुल मेत्रे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा एक थोड्याच वेळात चालू होणार आहे. मला फक्त तुम्हाला माहिती द्यायची होती की उद्यापासून आपल्या इथं बस चालू होती, त्याचबरोबर इथल्या प्रत्येक रस्त्याचं गल्लोगल्ली प्रत्येक रस्त्याचं आपण काम करतोय. कारण ह्या ठिकाणी सुजित राऊत सारखे, नवनाथ राऊत सारखे आमच्यावर प्रेम करणारी बाकी मंडळी आहेत. आज बुवा राऊत हे पण प्रेम करतात. तुम्ही कसंही करा आम्हाला काय घेणार, बरं पक्षावरती नाही आमच्यावर प्रेम करताय ना तुम्ही. ते प्रेम केलं म्हणजे आमच्या पक्षापर्यंत आम्ही पक्षावर प्रेम करतोय. आणि ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो भाऊंच्यावरती आम्ही इथून प्रेम करतो. भाऊंला किती काही झालं तरी मी सांगत असतो मी जे काय आहे ते इथनं आहे.
आणि ह्याच्यासाठी सर्वांचं मला सहकार्य पाहिजे. आपण विकास नगरचं ज्याप्रमाणे डेव्हलपिंग चालू आहे त्याचप्रमाणे साईनगरचा विकास करायचा असून तुमच्या सर्वांचं मला सहकार्य भेटलं पाहिजे. त्याकरता मी प्रत्येकाला विनंती करेन, जे घरामध्ये असतील त्यांनाही सर्वांना विनंती करेन की प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीला 100 घस घसून घवघवून मत द्यावं. इथनं पुढं कधी पण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं कार्य हे सर्वांच्या हृदयाला टच करणार आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचे आदेश खालपर्यंत येतात आणि त्यांचा म्हणजे इथल्या चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊंचे आदेश आहेत की तुम्ही तळागाळापर्यंत जाऊन काम करायचे. म्हणून आम्ही तळागाळापर्यंत जातोय, प्रत्येकापर्यंत पोहोचायचं काम करतोय. फक्त तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे. मी प्रत्येकाला आव्हान करत असतो की तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा. आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे तुम्हाला सांगायचंय, त्याकरता आपण इथं ह्या भागामध्ये जवळजवळ 70 ते 80 बचत गट केलेत. निशा येवले यांच्या माध्यमातून आपण 70 ते 80 बचत गट केलेत. त्यामुळं टोटल बचत गट किती झालेत, आज आपले जवळजवळ 300 बचत गट झालेले आहेत. कार्यकाळामध्ये 100% काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने गरज भासल्यात प्रत्येकाने आमचे कार्यकर्ते आज प्रत्येक सोसायटीमध्ये आहेत. तुम्हाला सांगायचं आज लक्ष्मीताई नवरंग सोसायटीमध्ये चांगलं बऱ्यापैकी काम करतात, त्या कोरोना योद्धे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. इकडे निवेदिता पाटील शुभांगीताई आहेत आणि तुमच्या सर्वांसाठी सतत भांडत असतात. ते आता तुम्हाला सांगायचं नाव घेतलं की भांडत करत असतात माझ्याबरोबर. मीनाताई डेरे वंदनाताईंच्या रस्त्यासाठी नेहमी फोन असतो. ही मंडळी दुसऱ्यासाठी जिद्दत असतात म्हणून मला त्यांचा कुठेतरी गौरव वाटतो आणि त्यामुळं आपण त्या जे पुढे असतात मंडळी त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे आम्हाला आमच्या पक्षाकडनं संघाच्या माध्यमातून सांगितलेलं असतं. आता जाता आता मला एवढंच सांगायचं की ह्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गौतम अण्णा गायकवाड कुठेही असतील तर त्यांनी इथे यायचं, कारण मला ते दिसलेच नव्हते. त्याचबरोबर हे जे आज प्रत्येक भागामध्ये आपण जे कार्यक्रम घेतो स्टेजचा कार्यभाग ज्यांनी सांभाळलेला आहे ते बाळासाहेब ठेंगरे यांचंही मी स्वागत करतो. आणि आज या वाढदिवसाच्या निमित्त लक्ष्मीन भाऊंना खूप साऱ्या अंतकरणातून मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं सुख समृद्धी तर त्यांच्याकडे ऑलरेडी आहे सर्व. आपण काय देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो आणि अशा या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना भरभरून सर्वांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आमच्या शुभेच्छा भाऊंपर्यंत पोहोचल्या असतील असा भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी आज सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की 18 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायचं. 18 तारखेला तिथं महाराष्ट्राची लोकधारा आहे. 17 तारखेला आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतोय, त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. 2 शब्द नाही 10 शब्द झाले असतील पण काय हरकत नाहीये, ते सांगायचे होते मला. आणि आपल्या भागात तुम्हाला सांगायचंय एक सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात एका व्यक्तीसाठी ज्यांनी आज इथं आपल्याकडे व्हाईट बघा त्या कोपऱ्यापासून ज्या पांढऱ्या लाईट दिसतात पांढऱ्या एलईडी लाईट, आता जर पिवळी लाईट जर दिसली तर ती दाखवायची आणि ती पिवळी लाईट आपण तिथं काढायला लावणार आहे. आणि त्यासाठी सगळ्यात जास्त श्रेय जर कोणी घेतलं असेल तर आपल्या भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड सभागृहाचे पक्ष नेते नामदेवजी ढाके साहेब, त्यांचं टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं. आज आपले या भागाचे नगरसेवक बाळासाहेब ओवाळांचा स्नेह आणि संपर्क याची यादी या ठिकाणी मी ते ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला मी ऐकत होतो आणि खूप मोठा दानगा जनसंपर्क आणि स्नेह असलेले नगरसेवक आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या अभिष्ट चिंतन आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज दिवसभर गेल्या 8 दिवसापासून आणि पुढे असणाऱ्या 8 दिवसापर्यंत एक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव आपल्या या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेला आहे. आणि आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या ठिकाणी या भागाचे नगरसेवक आणि लोकप्रिय नगरसेवक आदरणीय बाळासाहेबजी ओवाळ साहेब, आमचे स्वीकृत नगर सदस्य बिभीषणजी चौधरी, भारतीय जनता पार्टीचे सचिनजी राऊत, अनिलजी चव्हाण, नवनाथजी राऊत, या ठिकाणी आमचे कदम साहेब, खरं म्हणजे आमच्या
या ठिकाणी व्यासपीठावरती सर्व महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचा नामोल्लेख मी नाही करत, परंतु आदरणीय आणि चांगल्या व्यक्तिमत्व असलेल्या सर्व आमच्या महिला भगिनी, समस्त राऊत परिवार आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी फक्त दोनच गोष्टी या ठिकाणी चर्चा करणार आहे। त्यापैकी प्रथमता भाऊंच्या या वाढदिवसानिमित्त आज हा जो काही या ठिकाणी कार्यक्रम, कोरोनाच्या नंतर आपण सर्व मंडळी गेल्या 7-8 महिन्यापासून कोरोना आणि कोरोनाच्यासाठी संपूर्ण आपण सर्व मंडळी त्या कोरोनाला मात करत असताना शासनाच्या आणि महानगरपालिकेचे जे काही नियम या ठिकाणी आपण तंतोतंत पालन केले, आणि मला असं वाटतं आपल्या देशामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी तुम्ही मंडळींनी सर्वांनी जे काय या ठिकाणी सहकार्य केलं महानगरपालिकेच्या प्रशासनाला, त्याबद्दल या ठिकाणी मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो। आणि खरं म्हणजे कोरोनाच्या या महामारीमध्ये सर्व लोक आपापले कामधंदे सोडून या लोकांच्या मध्ये मिसळण्याचं सुद्धा या ठिकाणी टाळलेलं असताना अशा या महामारीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम नियोजित करण्याचं काम या ठिकाणी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊंनी आम्हा कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगितलं, आणि आज जवळपास मी 22वा कार्यक्रम या ठिकाणी आज गेलेलो आहे। म्हणजे जवळपास चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 22 कार्यक्रम आज दिवसभरामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून, कुठे बुद्धिबळच्या स्पर्धा, कुठे कॅरमच्या स्पर्धा, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम, कुठे रांगोळी स्पर्धा, अशा विविध कार्यक्रमांनी आजचा हा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला। याचं कारण म्हणजे आमदारांनी सांगितलं की आपण हा जो काही वाढदिवस आहे तो लोकांच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या या औद्योगिक नगरीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा या ठिकाणी आपल्या लोकांच्या, आपल्या नागरिकांच्यासाठी एक व्यासपीठ तयार करावं, या माध्यमातून हा एक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहे। मला वाटतं नेहमीच आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो, परंतु गेल्या वर्षभरामध्ये कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला खऱ्या अर्थानं मनोरंजन आणि एक आपण वेगळ्या भूमिकेमधून आपण सर्वांनी एक चांगली भूमिका करत असताना या ठिकाणी एकत्र येण्याचं काम बाळासाहेबांच्या माध्यमातून केलं गेलंय। खरं म्हणजे बाळासाहेबांनी या ठिकाणी अनेक महिला भगिनींचा या ठिकाणी उल्लेख केला की चांगलं काम या भगिनींच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून या साई नगरच्या भागामध्ये या ठिकाणी केलं जात आहे, आणि बाळासाहेबांनी उल्लेख या ठिकाणी केला कारण आपल्याला माहिती आहे लोक आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार यांचं नेहमीच विजन आहे, विकासाचं विजन आहे, आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं। मी मागच्या काळामध्ये सुद्धा सचिन राऊत आणि त्या संपूर्ण मामुर्डीच्या भागामध्ये गेलो, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की रस्त्याचे जे काही कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे मोठे मोठे रस्ते जे डीपी रस्ते असतील त्याला कनेक्ट करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये, जसा रावेत भाग आपला हा विकसित झालेला आहे, तसा हा येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये कुठलाही रस्ता विकसित राहू नये यासाठी विशेष करून या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी, महापौर असेल, मी असेल, चेअरमन असेल आणि सर्व नगरसेवक, या ठिकाणी आमदारांच्या आदेशामुळे आम्ही सर्वांनी आता येणारा जो काय हा भाग आहे मामुर्डी आणि विकासनगर किंवा आता हा जो साईनगरचा भाग आहे, या भागामध्ये रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आणि रस्ते किंवा आरक्षण असेल ते विकसित करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी बाळासाहेब वोवळांच्या त्यांच्या सातत्यानं त्यांच्या सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी या भागामध्ये हे रस्ते किंवा आरक्षण विकसित करण्याचा सुद्धा मनोदय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केला गेलेला आहे। खरं म्हणजे आपण सर्व मंडळी या ठिकाणी ऑर्केस्ट्रा जे आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत, परंतु विकास जो आहे तो या भागाचा एका वर्षभरामध्ये आम्ही या भागामध्ये जे काय आजचं चित्र आहे याच्यापेक्षाही वर्षभराच्या काळामध्ये एक चांगला कायापालट, विकासाचा कायापालट या ठिकाणी आम्ही करू। सर्व राऊत मंडळी अतिशय या ठिकाणी सकारात्मक भूमिकेतून आहे। मागच्या काळामध्ये सुद्धा सचिनच्या माध्यमातून मामुर्डीच्या त्या गोदरेजच्या त्या बाजूला जे काही रस्ते आहेत त्या रस्त्याला महानगरपालिकेला भूसंपादन करण्याच्या संदर्भामध्ये, अभपत्रक भरण्याच्या संदर्भामध्ये चांगलं सहकार्य राऊत मंडळींच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे। खऱ्या अर्थानं आज लोक या ठिकाणच्या ग्रामस्थांना सुद्धा कळलेलं आहे की आमचा जर का रस्ता मोठा झाला तर आम्ही जी काय आमची जागा आहे त्याला कुठेतरी बाजार मोठ्या प्रमाणात येणार आहे, आणि म्हणून रस्त्याला सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप बदल झालेला आहे, आणि रस्ता विकसित झाल्याच्या नंतर आमच्या जागांना सुद्धा मोठा या ठिकाणी भाव, बाजारभाव मिळणार आहे, मोठ्या स्कीम या ठिकाणी होणार आहे, आणि खऱ्या अर्थानं जे नागरीकरण वाढतंय ते नागरीकरण आता रावेतच्या नंतर या भागातच वाढणार आहे, त्यामुळे या भागाचा सुद्धा कायापालट या ठिकाणी झाला पाहिजे, बाजार या ठिकाणी वाढला पाहिजे, या अनुषंगानं
लक्ष्मण भाऊंनी आम्हाला सांगितलं की मामूल डीजाकडे विशेष करून लक्ष द्या आणि या भागामध्ये असणारे रस्ते डीपी रस्ते आरक्षण हे विकसित करण्याच्या संदर्भामध्ये लक्ष घाला अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून या आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एकच सांगेल की बाळासाहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की हा सर्वसामान्यांना कुठलेही घटक असो त्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि त्याचबरोबरीने नुसतं सर्वांना बरोबर घेऊन जाऊन नव्हे तर त्यांच्या अडीअडचणी सुख दुःखामध्ये समाविष्ट होणारा हा पक्ष आहे त्याचबरोबरीने विकासाचं एक व्हिजन असणारा हा एक पक्ष आहे आणि अशा अनेक योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून किंवा दिव्यांगांच्या माध्यमातून किंवा शिष्यवृत्तीच्या माध्यमामधून सुद्धा आपल्या भागामध्ये बाळासाहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या योजना अधिक जलद गतीनं आपल्या भागामध्ये रुजवण्याचं काम सुद्धा बाळासाहेब ओवाळ्यांच्या माध्यमातून केलं जाईल असं मी या ठिकाणी सांगतो. महानगरपालिकेच्या ज्या ज्या काय आपल्या भागामध्ये सुविधा आणण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्नशील राहू. बाळासाहेब ओवाळांच्या माग सर्व महानगरपालिकेतील पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या माग उभे राहतील खंबीरपणे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा बाळासाहेबांनी आपल्या सर्वांच्यासाठी हा एक आज आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये असंच तुमचं त्यांच्यावरती स्नेह वाढत राहो आणि तसंच त्यांच्या बरोबरीने पक्षाबरोबर सुद्धा आपला स्नेह भारतीय जनता पार्टी बरोबर वाढत राहो अशा या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. कार्यसम्राट लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज बाळासाहेब पवार प्रभाग सोहळ्याचे नगरसेवक यांनी आपल्या साईनगर मामुर्डी या विभागामध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाला क्रीडा स्पर्धा आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. आपल्या साईनगर मामुर्डीमध्ये रस्त्यांचं वगैरे भरपूर काम त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या इथे बसची सुविधा नव्हती, म्हणजे आपल्या इथे बसची सुविधा जी आहे ती नव्हतीच इथे, पण बाळासाहेब प्रभाग क्रमांक 16 मधील साईनगर या साईनगर वासियांचे प्रथम नागरिक आयुष्यमान माननीय बाळासाहेब पवार हे नगरसेवक असून या वार्डाचा विकास माननीय लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या प्रभागाचे नगरसेवक माननीय बाळासाहेब पवार यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आपल्या साईनगरमध्ये ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी आज जनतेशी पण संवाद साधला. आजपर्यंत गेले 10-15 वर्षात जनतेचा नगरसेवक आणि आपला नगरसेवक असं वाटावं वाटलं की लोकांनी असं स्वतःला म्हणजे समजलं की नगरसेवक तुमच्या या लक्ष्मणभाऊ जगतांच्या वाटेचे प्रभागाचे नगरसेवक आहे बाळासाहेब पवार. त्यांनी जो कामाचा जो संपर्क जो कामाचा जो सपाटा लावलेला आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भारतीय जनमत न्यूज. आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल.